मित्रांनो आपण पाहत आहोत ओ हेनरी यांचा कॉप अँड अंथेम हा लेसन जो लिहिलेला आहे सोफी या कॅरेक्टर या आधीचा भाग आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिलेला आहे त्याची लिंक मी या, या पार्ट टू च्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेलीच आहे तर या नंतर आपण पाहूया सोफी विषयी कि सोफीने पाहिलं की, सो, आ, ने की आ, एक पोलिस मॅन ड्रग स्टोअर जो उभा ड्रग स्टोर जोड उभा आहे आणि तो रस्त्याने चालत आहे सोफी वाज सीन विथ सडन फिअर दॅट सम डेटफुल फुल हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट मग त्यानं त्या पोलिसांनी मला काहीतरी अरेस्ट करावं यासाठी त्याने प्लॅन केला ही वाज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही कम अपॉन अनदर पोलिसमॅन लाफिंग रेडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थेटर, ही कॉट ॲट द इमेजियेट स्ट्रॉप डिसऑर्डरली कंडक्ट त्यानंतर मग काय केलं की जो पोलिसमॅन हसत होता त्याच्यासमोर हा सोफी आला आणि ही कॉट ॲट द इमेजियेट स्ट्रॉ अप डिसऑर्डरली कंडक्ट आणि त्यानं त्याला धक्का धक्का दिला ऑन द साईड वॉक सोफी बिगॅन टू एलकन ग्लिबर्स ऍट द टॉप ऑफ हिज हार्श वाईज आणि दुसरी बाजूला दुसऱ्या कडेला जाऊन सोफीनं काय केलं की खूप जोर की हार्श वाईज म्हणजे मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली ही डान्स आणि नाचायला सुरुवात केली हॉकड रेव अदरवाईज डिस्टर्ब द काही जणी तिथे जो वातावरण आहे ही टोटली त्यानं चेंज करून टाकलं आणि त्याच्या खूप किंचाळ अशा आवाजाने

हार्टफोर्ड कॉलेजचे हे स्टुडंट आहे त्यांना गु आ, आ, या प्रकारचं करायला त्या कॉलेजांनी सांगितलेलं आहे नॉईस करायला बट नो no हार्म परंतु ते आपल्याला नाही लेट दे आम्हाला त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही डिस्कॉन्सोलेट सोपी स्टॉप हिज अनवेव्हलिंग रॅकेट हे ऐकताच सॉफीनं काय केलं की त्याचं जे ओरडण किंचण आहे ते वुड नेव्हर अ मॅन ले हँड ऑन हिम इन हिज फॅन्सी द आयलँड सिम्स इन अनटचेबल अरे आता अरेडिया डिस्ट्रिक्ट इन अ ऑफ अरेडियान ग्रीस पण पोएटिक फॅन्टीज रिप्रेझेंट पॅस्टोर पॅरेडिस याला हा स्वर्ग जो आहे जो रिझन आहे हा त्याला स्वर्ग वाटायचा पण या स्वर्गामध्ये या आयलंड मध्ये आपण कधी पोहोचू हे त्याला कळत नव्हतं ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट त्याचा जो कोट होता पात असा कोट तो uh, हवेनं त्याच्या उडत होता इन अ स्टोर ही वेल ड्रेस मॅन लाइटनिंग अ सिगार ॲट द स्विजिंग लाइट एक सिगार स्टोर मध्ये त्याने एक व्यक्ती पाहला खूप चांगले कपडे घालून होतात त्यानं सिगार घेतली आणि सिगार पेटवली ही सेट ही सिल्क अंब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग आणि ज्या सिगारच्या एंटरिंग डोअर वर त्याचे अंब्रेला ठेवून होता तो सोपी स्टेप इनसाईड साइड सोपी त्या दुकानामध्ये शिरला ग्रॅबल दंब्रेला आणि अंब्रेला घेतली स्वेटर ऑफ विथ इट स्लोली ती स्वेटर मिन्स वॉकड इन अ रिलॅक्स मॅनरिनी हळूहळू चालत राहला घेतलेल्या त्या व्यक्तीनं मग त्या व्यक्तीनं काय केलं की त्याच्याकडे पाहल माय अंब्रेला ही सेट स्टर्नली माझी अम्रेला कुठे गेली ओ इट इज सिनर सोपी मग सोमीनं काय म्हटलं हो हे आहे का ॲडिंग इन्सल्ट टू प्रिटी लारके यांनी लेफ्ट अ पर्सन प्रॉपर्टी याचा याचा अर्थ अर्थ होते म्हणजे दुसऱ्याची well, जी प्रॉपर्टी आहे ती स्वतःची सांगणे वेल व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन तुम्ही पोलिसमॅनला का बोलवत नाही कारण मी तुमची प्रॉपर्टी चोरलेली आहे तुमची जी अमरेल आहे ती मी चोरली मग तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही असं सोपीने म्हटलं आय टू किट युअर अंब्रेला मी तुमची अंब्रेला घेतली व्हाय डोंट कॉल अकॉप देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर तो त्या कोपऱ्यावर उभा आहे त्या पोलिसाला तुम्ही बोलवा द अंब्रेला ओन शो हीज स्टेप सोफी डीड लाईक वाईज विथ अ प्रेमोनि प्रेमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेनस्ट हिम द पोलिस मॅन आई टू क्युरियसली अम्रेला ओनर स्लोप ही स्टेप अमरेला जो त्या छत्रीचा मालक होता तो एक पाव एक पायरी खाली उतरला त्याला सोफीचा सोफी डिड लाईक वाईज विथ प्रेमोनियस प्रेमोनियस मिन्स अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट हॅपन स्पेशली समथिंग अनप्लिझंट म्हणजे जे आपल्याला आवडत नाही अशा गोष्टी वारंवार करणे लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिंग परंतु पोलीस त्याच्याकडे क्युरियसली म्हणजे आश्चर्याने पाहू लागला ऑफकोर्स सेट द अंब्रेला मॅन वेल यू नो हाऊ धीस मिस्टेक ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला जर तुमची जर ही अम्रेला असती तर ही चूक तुमच्याकडून सुद्धा झाली असती आय होप यू विल एक्सक्यूज मी तुम्ही मला जाऊ द्या आय पिक इट अप धीस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट इफ यू रिकॉग्नाइज इट ॲज युअर वाय आय होप यू विल तुम्हाला जर वाटत असेल म्हणते की ही अंब्रेला आहे तर ती तुम्हीच ठेवा कारण मी सुद्धा ही दुसऱ्या दुकानातून कोणाची तरी चोरून आणलेली आहे म्हणजे हा सुद्धा काय निघाला एक चोरच of course its mind set सोफी vegasely हो ही माझीच आहे असं सोफी म्हणाला the extra umbrella man अं uh, retreated the police man hurry to टॉल बॉन्ड इन block क्लॉक अक्रॉस अवे blond हा शब्द आहे blond याचा अर्थ अर्थन विथ पेल येलो हेअर आता मॅन हरिड असिस्ट टॉल ब्लॉन्ड इन अप्रा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन अ फ्रंट ऑफ स्ट्रीट एका रस्त्याच्या बाजूला एका पिवळ्या केसाचा व्यक्ती चालला होता कार स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग टू ब्लॉक अवे त्या रस्त्याच्या बाजूने दुसऱ्या साईडला कार येत होती सोपी वॉक इस्टवर्ड दो स्ट्रीट डिमांड बाय इम्प्रोमेंट ही हर्ड द अम्रिला अँग्रिली इन टू द एक्झाबिशन ही मम्बर्ड मर्मर्ड मल्टर सॉरी ही मल्टर अगेन्स्ट द मेन हु वेअर हेल्मेट अँड कॅरी क्लब बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर Clutch, they scheme to regard him as a king who could do nothing wrong. Sufi walked eastward, though the street uh, damaged by improvement. He heard the umbrella angrily into the एक्सकेव्हेशन आता तो सोपी खूप रागा रागाने बाहेर पडला आणि त्याने जे अमरेला होती ती फेकून दिली कशात म्हणजे एखाद्या गड्ड्यामध्ये किंवा खोल खाल्लेल्या अशा ढिगाऱ्यामध्ये त्याने ती फेकून दिली ही मर्टर अगेन्स्ट द मेन हु वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब आणि खूप त्यानं पुटपुटला तो कशा कोणा विरुद्धात तर जे जे लोक काय घालतात हेल्मेट घालतात आणि त्यांच्या हाती काठी असते अशा लोकांविषयी तो पुटपुटला बिकॉज uh, राज ही वांटेड टू फॉल इन टू देअर क्लच दे सीम्स टू रिगार्ड हिम एज अ किंग हु वुड नॉट कुड डू नथिंग रॉंग आणि त्यांना काय म्हटल्या जाते तर राजा जे राजे काय करत नाही काहीही चुकीचं करत नाही असे ते त्यांना म्हटले जाते तर हे कशाविषयी बोलत होता तो पोलिसमॅन विषयी बोलत होता ऍट लेंथ सोफी रिच वन ऑफ द इव्हेन्यू इव्हेन्यू टू ईस्ट वेअर ग्लिटर अँड टूरमॉइल वॉज बट फेंट आता सोफी कुठे आला तर इव्हेन्यू ह्या रोडवर आला ईस्टला आणि तिथे काय काहीतरी चमकत होतं ही ड्रॅग हिमसेल टुवर्ड मेडिशन स्क्वेअर आता तो मेडिशनच्या चौकामध्ये आला फॉर द होमिंग इंस्टक्ट सर्वाईव इव्हन वेन द होम इज पार्क बेंच आणि त्याला स्वतःच घर हवं हो होतं त्याला त्याचे संरक्षण सर्व व्हायला पाहिजे होतं म्हणून तो एका पार्कमध्ये बेंच वर बसला बट ऑन अँड अनयुजली क्वाइट कॉर्नर सोफी कम टू स्टँड स्टील एका कॉर्नरला uh, तो उभा राहला हिअर वॉज अन ओल्ड चर्च तिथे खूप जुनी अशी चर्च होती क्वाट अँड ग्रॅम्बलिंग अँड गॅबल्ड ती क्वेंट मीन्स अट्रॅक्टिवली अनयुझल ऑर ओल्ड फॅशन ती खूपच आकर्षक होती परंतु जुनी होती रॅम्बलिंग म्हणजे स्प्रेडिंग ऑर वाईंडिंग इरेग्युलरली इन व्हेरियस डिरेक्शन आणि आजूबाजूने खूप हवा वाहत होती ग्रॅबल्ड ग्रॅबल्ड याचा अर्थ कन्स्ट्रक्टेड विथ ग्लॅबल्ड ट्रँग्युलर अपर पार्ट ऑफ वॉल ॲट द एंड ऑफ द रिच रूप आणि त्याचं जे छप्पर होत ते असं होतं अशा प्रकारची जी जुनी खूप अट्रॅक्टिव्ह आणि इकडून तिकडून हवा पास स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लो आता तिथे विंडोला एक त्याच्या खिडकीजवळ एक हळू मंद असा प्रकाश देणारा लाईट होता वे नो डाऊट द अगेन्स्ट loitered over the keys making sure of his master, mastery of the coming sabbath athem for their drifted out the sophie ear sweet music that caught and held him transi, uh, transfigged against the convoliousness of the iron finch. माद तेच ते त्या मधुन त्या कानावर काही sweet music त्या सुन्दर अस संगी चानावर तेचा पडला मग अँड हेल्ड हिम ट्रान्सपिक ऑर ट्विस्ट मग तर त्या चर्च मधून आता त्याच्या कानावर एक सुंदर असं स्वीट असं काय पडलं होतं म्युझिक पडलं होतं तर कमिंग सबत अथेम कोणीतरी एक वाद्य वाजवत होतं द मून वाज अबाउ फुल अँड रेडियंट आता चंद्र पूर्ण निघालेला होता व्हेइकल्स अँड प्रेडिशियन वेअर फ्यू मग थोड हे आहे व्हेकल्स आहे आणि प्रेडिकशन आहे या आजूबाजूला जाणारी जे आहे खूपच कमी झाली होती स्पॅरो ट्विटर स्पॅरोली इन अ ऑफ यूज ऑफ ऑर अ लिटिल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्च या चिमण्या सुद्धा झोपी गेल्या होत्या आणि लिटल सीन हॅव बीन कंट्री चर्च चर्चया चर्चयाच्या मागच्या बाजूला

मग त्याच्या फॉर ही हेड नोन त्याला माहित होतं कशाविषयी इट वेल द डेज ते दिवस होते त्याच्या आयुष्यामधले ज्यामध्ये कोण होती कोणत्या ते कोणत्या ते ते गोष्टीचा समावेश होता आई रोजेस गुलाब अँबिशन त्यांच्या इच्छा त्यांचे मित्र त्या सर्वांविषयी त्यात तो विचार करायला लागला द कंजेक्शन ऑफ सोफी रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुएन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन साऊर त्या ॲटमॉस्फियर जो होता त्या चर्चच्या बाजूचा त्या चर्चच्या च्या बाजूच्या ऍटमॉस्पियर हा सोपी ला टोटली चेंज करून गेला ही व्ह्यूड राइजिंग हॉरर ऑफ इन टू व्हाइल्ड ही हॅड ट्रम्बर काहीतरी हॉरर असा आवाज त्याला आला त्यामुळे तो थरकाप त्याचा उडाला द डिग्रेट डेज अतिशय वाईट दिवस द वर दनवर्दी डिझायर अन अन म्हणजे ज्या नको असलेल्या इच्छा डेड होप्स मेलेल्या अशा आकांक्षा ब्रेंकर फॅकल्टी ब्रेक्स फॅकल्टीज फेकल, नको असलेल्या अशा सुई अँड बेस मोटिव्ह दॅट मेड अप हिज एक्सटन्स ज्या त्याला नको असलेल्या अशा गोष्टी होत्या त्या त्याला आठवल्या अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हर्ट थ्रिलिंगली टू हिज अ स्ट्रेंज मूड त्याचा जो मूड आहे त्याचं जी इच्छा त्याचे जे मन आहे हे टोटली चेंज झालं a strong impulse move him to battle with his depressed fact त्याची जी आणि त्याच्या मनात असा संघर्ष निर्माण झाला he would pull himself out the mirror and would make a man of himself again mirror means completed कॉम्प्लिकेटेड और अनप्लिझंट सिच्युएशन फ्रॉम विच इज डिफिकल्ट टू फ्री अशी परिस्थिती ज्यापासून आपण एखाद्याला सोडवू शकत नाही किंवा मुक्त करू शकत नाही अशा मधून त्यानं बाहेर यायचं होतं आणि पूर्ण आपलं आयुष्य नव्याने सुरुवात करायचं होतं ही वूड कॉनक्युड द evil दॅट हॅड ensnared हिम जो त्यानं इव्हील आयुष्य आतापर्यंत जगलं होतं ते आयुष्य त्याला आता गुड मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं देअर वाज टाइम ही वाज यंग अजूनही वेळ गेलेली नव्हती तो अजून तरुण अवस्थेमध्येच होता ही वूड रिस्ट्यूट हिज एगर एम्बिशन अँड एम परश्यूट देम विदाऊट फ्लॅटरिंग फ्लॅटरिंग लॉसिंग स्ट्रेंथ कोणतेही सामर्थ्य नाव गमावतात त्यांना पुन्हा त्याच्या आकांक्षा त्या नव्याने नव्याने आपलं आयुष्य जगण्यासाठी रिशुरेट मी रिस्टोर टू लाईफ आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचं त्यानं ठरवलं पुन्हा नव्या आकांक्षा त्याच्यामध्ये निर्माण झाल्या उद्या तो आता पुन्हा शहरामध्ये जाणार होता आणि काम शोधणार होता अ फ्युअर इम्पॉर्ट हॅड वन्स सॉफर्ड हिम प्लेस ॲज अ ड्रायव्हर एका ठिकाणी त्याला ड्रायव्हरची नोकरी सुद्धा मिळणार होती ही बी संबडी इन द वर्ल्ड ही दुड तो या जगामध्ये काहीतरी बनण्याची इच्छा त्याच्यामध्ये होती सोपी फेल्ड अ हँड लेड ऑन आर्म ही लुक क्वाइटली अराउंड इन टू इम्पेसिव्ह फेस ऑफ पोलिसमॅन सोफी फेल्ड हँड लेड ऑन आर्म सोफी फेल्ड हँड लेड ऑन आर सोफीला असं वाटलं की आपला हात कोणीतरी पकडला आहे ही लुक क्विकली अराउंड इन द इम्प्रेसिव्ह फेस ऑफ द दोलीसमॅन त्यांना जसं वर पाहिलं तसं त्याला पोलिस मॅन दिसला व्हॉट आर यू यंग हिअर आज द ऑफिसर ऑफिसरनं त्याला विचारलं की तू इथे काय करत आहे नथिंग सेट सोफी सोफी म्हणाला काहीच नाही देन कम देट द पोलिसमॅन पोलिसमॅन म्हणाला मग चल इथून थ्री मंथ्स ऑन द आयलँड सेट द मॅजिस्ट्रेट इन अ पोलिस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंग तीन महिन्यांसाठी कुठं आयलँड कोण सेट द मॅ मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट इन अ नेक्स्ट मॉर्निंग देन कम सेट द पोलिस मॅन पोलिसमॅन त्याला म्हणाला की चला मग माझ्यासोबत चला आता त्यानंतर काय झालं की थ्री मंथ ऑन द आयलँड सेट द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट इन द नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला तीन महिन्यासाठी त्याला शिक्षा झाली यामध्ये आपल्याला असं दिसून येते की जोपर्यंत सोफीची इच्छा होती तोपर्यंत त्याला पोलिसांनी अरेस्ट केलं नाही पण सरते शेवटी तेव्हा त्याला ते जगण्याची इच्छा निर्माण झाली काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली तेव्हा त्याने पोलिसांनी त्याला प्रिजन मध्ये टाकलं अशा प्रकारे ही सोपीची गोष्ट होती जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पार्ट वन ची डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेलीच आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू